अध्याय सहावा संसर्ग प्रभाव आचार्य विनोबा भावे माणसांच्या हृदयातील सत्प्रवृत्तीला जागवून विरोधाशिवायच समाजातील विषमता नष्ट करण्याचा महान प्रयोग भूमिदान यज्ञाद्वारे करीत असलेले आजचे दधीचे यांच्या कार्याचे प्रतिबिंब गावोगावी ज्या वेगाने उमटले आहेत त्यावरून गाव म्हणजे शुद्ध आरसा हा या अध्यायाचा सिद्धांतच सिद्ध होतो अस्थिपंजर तो आज भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज तरी तीच लाट उसळली सहज गावोगावी श्री गुरुदेवाय ईश्वरे जग केले निर्माण त्याचे कार्य अजूनही अपूर्ण ते आपल्यापरी कराया पूर्ण सद्बुद्धी दिली मानवा पासोनी अनेक व्हावे असे एकत्वे आणावे हा आपुला मूळ संकल्प देवे चित्ती घातला सर्वांच्या अनेक इश्ना प्रेरणा त्या कारण होती आत्मविकसना पौत्रादी रूपे नाना मानव आपणा प्रकटवी कोणी शिष्य शाखा वाढवी कोणी ग्रंथाधिक उपजवी जगी आपुली परंपरा चालावी अशी इच्छा स्वाभाविक जगावरीच मानव जगला समुदाया तची उन्नत झाला तो समुदायाचे कार्य विसरला तरी ते उचित कैसे पिंड ब्रह्मांड हे निगडित संस्कार ही जगाशी संबंधित आत्मज्ञाने राहो जीव आलिप्त परी उपेक्षा न व्हावी जगाची सत्य शिव सुखी सुंदर ऐसा व्हावा हा संसार हे सोपविले कर्तव्य थोर देवे मानवाप्रती मानवी आपुला उद्धार कराया तैसाची समाज सुधारावा यासाठीच दिला धर्म आघवा नेमुनी सकळा यासाठीच झाले अवतार यासाठीच संत भक्तांचा व्यवहार सुखी करीन अवघाचे संसार वृदतयांचे न सुधारवे अखिल विश्व तरी उन्नत करावे आपुलेची गाव यानेच संतोषले देवादि देव, लाभेल ठेव मोक्षाचे हे ठीक म्हणती श्रोतेजन परी गावाप्रती आमुचे कर्तव्य कोण काय होईल आम्हीच झुरोन गावी कोण ऐके ना सर्व करीती आपुल्यासाठी स्त्री पुत्रांसाठी परी आठवची नाही येरासाठी काही करावे म्हणूनही त्या सर्वास वाटे आमूचे ऐकावे पण ऐकतील कैसे हे न ठावे म्हणून यास्तव पुढे जावे न वाटे कोणा कार्य कराया पुढे जावे साथ न मिळता फजित व्हावे संकटी कोणी जीव द्यावे वाटे असे भोवते का आम्हास वाटे गाव सुधारावे परी सांगा यासाठी काय करावे कैसे वळती लागवे लोकसन्मार्गी आपण पुसली या प्रश्नाचे मी उत्तर देईन साचे परी लक्षी ठेवणी हृदयाचे आचरा आचरातायसे मी सांगेन म्हणूनही नव्हे संती ह्याची कथिले बरवे माझा विश्वास जेथे धावे तेची सांगेन तुम्हाला सर्वांआधी एक निश्चय लोक असती अनुकरणप्रिय विशेष दिसे ती घेती सोय न सांगत आहे मुख्य कार्यकर्त्याची राणी निरीक्षुनी बघती कोणी लागती त्याच्या मागे धावून वत्स जायशे म्हणूनही कार्यकर्ते असावे आकर्षण सेवा चारित्र्याचे ओजपूर्ण सुधारण हे त्या वाचून गावाचा कोण्या या मार्गानेची जनजागृती हेची सूत्र घ्यावे हाती आपण वागावे तैसे वागते जनही सारे यासाठी प्रथम करावी आपली शुद्धी शरीरशुद्धी हृदयशुद्धी घरशुद्धी ग्रामशुद्धी सर्वतोपरी जैसे कराल तुम्ही आपुले घर ते पाहतील जनसत्वर करतील तैसेची प्रकार आपुल्या घरी सुंदर दृश्य पाहता डोळा आवडे पाहणार असे तसाच सोहळा आपणही वर्तावयाचा चाळा करीतो प्राणी फुललेली बाग पाहिली अनंतरंगी फुले फुलली सुरस फळांनी बहरली सौंदर्य खाणे पाणी वाहे झरणापरी वृक्षलतांच्या कुंजांतरी आमोद दरवळे नानापरी फळा फुलांचा गर्दछाये तळी हिरवळ दुर्वांगपुरांचे जाळे कोमल नाना रंगी फुलपाखरे सौजवळ मनमोहविती जीवांचे कोठे पाणी चमके आरशापरी कोठे दगडांच्या कणांची कुसरी कोठे कोमल रूप भूमी धरी कोठे अंकी लोळावे कोठे भूमीचेही वर्ण कोठे काळे पिंगटपण कोठे पांढरे लाल मधून लता लतावरी झुलती पक्षी सर्व फळा फुलांचे साक्षी जरी फिरती अंतरक्षी पिकली फळे त्या ठावी उडवणी तेथेची मारिती झडप रसाचा आस्वाद घेती अमोप जैसा करील प्राणी संकल्प तैसा भोग त्या पावे जिकडे तिकडे सुगंध उसळे उल्लसित इंद्रिय भोगीती सगळे नाक कान जिभ डोळे नाना विषय रसानंद ऐसे दृश्य प्राणी तेव्हा करावे वाटे म्हणे जातो घराशी परतोनी सजवाया घर आपुले लहान अंगणी बाग लावी अथवा कुंडीतची फुले फुलवी शृंगारी झोपडी आपुली बरवी आपुल्यापरी जरी त्या बागची न दिसता तरी तो कैसा प्रयत्न करता ऐसाची आहे मानव तत्वता जे देखे ते आपण करी विशेषत ऐसे मुलांचे वागणे त्यांचे कार्याची प्रतिध्वनी उठवणे जे जे पाहतील डोळ्याने त्याचे आचरती उल्हासे म्हणूनही मुख्यांची ही जबाबदारी ते जे करतील ग्रामाभितरी मुले आचरतील घरीदारी माता पित्याशी वळवणे एका प्रमुखाने कोंबडी पाळली तिला सुंदर पिले झाले दुसऱ्यानेही तीच घेतली कला त्याची मग गावाशी तोच आनंद चढला तयांना उन्माद लढाई करण्याचा लागला नाद कोंबडी यांची एकदा कोंबड्यांची झुंज पाहिली सर्व गावास धुंदी चढली मग कोंबड यात्रा भरली लढाईसाठी बांधती कोंबड्यांच्या सुरा लढवीती मैदानी भराभरा भरा। रक्तबंबाळ खेळ सारा क्रूर व्यक्तीने वाढविला मग पाटील म्हणे कर लावा पैदासीचा धंदा वाढवा लोक चेतले गावो गावा झुंज करण्या कोंबड्यांचे बिचाऱ्या दिनजीवाने काय केले यांनीच त्यासनिमित्त धरले त्यांचे प्राण लढता लढता गेले धंदे वाढले पापांचे एका प्रमुखाने चालना दिली ती रीती सर्व गावाने उचलली प्रौढ मानसे ही करू लागली लढाई मग कोंबड्यांची सारी शक्ती कोंबड्या मागे प्रतिष्ठितही झाले बेढंगे म्हणून एकाने आपुल्या अंगे नगर आखाडा निर्मिला जमविले बाल तरुण काही उल्हास होतीला त्यांच्या देही व्यायामाच्या नव्या उत्साही लाविले तया प्रथम भरविली गावी दंगल इनामी कुस्त्यांचा जंगी मेळ पाहताची मुले माळे सकळ लागले करण्या व्यायाम घरोघरी मुले खेळते कुस्ती, गल्ली गल्लीतच चंग बांधती चढली व्यायामाची मस्ती लहान थोरा, कवायत करेला लाठी लाठीखाठी भाला लेजम तरवार छडीपट्टा मर्दाने काम व्यायामाचे त्याने गावातील वाईट व्यसन सर्वचे गेले हरकोन शरीर कमविण्याची लागली धून लहान थोरा जो तो आपुली छाती पाही, दंड मोरवीत राही मांडे यांचे पट वाढवी देही सौंदर्य यावया मल्लाचे मैदानी मर्दानी खेळ चाले सर्व गाव लाल मातीने रंगले कोंबड्यांचे व्यसन कमी झाले लढाई गेले विसरवणी दुसऱ्यास एक बुद्धी सुचली त्याने जोडी चारुनी मस्त केली दुसऱ्या बैलजोडीशी लावली धावण्यासाठी जनलोकांचे लक्ष वेधले त्यातची मनोरंजन वाटले पुढे शंकरपट सुरू झाले गावोगावी त्यात काही उद्देश उत्तम असती बैलांना खुराक देवोनी बनविते स्पर्धेने वाढविती बैलांची शक्ती शेतीसाठी पण त्यातूनही प्रकटे दुष्परिणाम राहते मागे उत्तम काम बैल पळविण्याचाची हंगाम पुढे येतो मग जो बैल पळेना त्यास टोचती तुतारी अना रक्ताळणी दुखविती प्राणा नंदी बैलांच्या राहिले शेती भातीचे काम शंकरपटाचाची उद्यम मानसे करीती कसाब कर्म नानापरे सहजची गाडी झुंपती पुराणी हाती धरवणी टोचती पळता पळेना तरी मारीती निर्दयपणे गाव पडले त्याच प्रवाही उत्तम नाद घेण्याची नाही राक्षसी धंदे ग्रामीण सर्वही वाढू लागती तरी ऐसा धूम धडाका चालला एकाने गावी तमाशा आणला सारा राग रंग बदलला मागील पैकी जो तो लावणी मुखे उच्चारी घरीदारी शेती मंदिरी ज्याच्या त्याच्या तोंडी सारी गाणी विषयांची तमाशाचे प्रस्त वाढले लहान मुलात संस्कार बिंबले मुले तरुणही नटू लागले तमाश गिरापरी तो चांग भांग करी मुद्रा सुरू झाली लाजरी हावभाव शरीरावरी नाचती घरी मुले वाळे आई वडील कौतुक करीती मुली मौज म्हणूनही हसते कोणी ताटपाट बडवती डफासारखे आनंदे परंतु कोणी इकडे बघे ना काय होणार विटंबना सारा गाव तमाशाच्या रंजना राजी झाला डुबती म्हणे ढोलक ओरडून तुंतुने म्हणे कोण कोण मंजिरा सांगे सर्वजन, परी कोणानं कळे हे मग कुठले कथा कीर्तन भजनवास साधूंचे प्रवचन टिंगल करीती मार्गी तरुण सद्भावांचे ज्याने गावी तमाशे आणले त्याचे पुत्र नाचे निघाले गावोगावी जाऊ लागले तेथेही झाले सुरू फड मुलींना मार्गी जायाची चोरी मुले छळती निला जरी येणे जाणे वाढवून घरी नेल्या काढूनी तिथे मग पाटला सी पडला उजेड अरे हे काय वाढले थोतांड माझ्या घरातही शिरले बंड तमाशाचे माझ्या भावाने तमाशा आणला त्याचा तर वंशची बिघडला मुलगी पळाली मुलगाही गेला घर दुसऱ्याचे बुडवणे मग विचारी ज्याला त्याला कैसे बंद करावे तमाशाला जो तो म्हणे तुम्हीच होऊ दिला धिंगाणा या गावाचा कुस्ती व्यायामाच्या नादात गाव सुंदर आदर्श अद्भुत परी हे बल भलभलतेच छंद नेत लया सगळ्या गावासी सुंदर होते मुलांचे खेळणे बरे होते बैल तयार करणे पण या बापाने अवदासीने आणले गावे आता भोगा त्या सजा सारीच मुले वाजवती बाजा झाला तमाशा ताची अगाजा सर्व गावी उत्सवी या गावात जे जे येते ते तमाशाचे रंगीच रंगले असते ओघने थांबवे पाटला प्रती कठीण झाले एकाने त्यात छंद आणला दारू पिऊन फिरू लागला तमाशाचे आनंदाचा लोकाला कळस दिसी त्या ठाई हळूहळू तीच वाढली प्रथा दारूबाजांचा जमला जत्ता, काय पुस्ता गावाची व्यथा आता तुम्ही कोण दंडारी तमाशे करी कोणी दारू पिऊन शिव्या उच्चारी कोणी कोणानं माने तिळभरी लहान थोर सोयर झाले व्यभिचारांची झाली दाटी गंजीपा खेळती पैशांसाठी मुले करीती चोरी चपाटी काढती भट्टी घरोघरी मांस खाण्याचे वाढले व्यसन चैन न पडे मद्या वाचून अनेक रोग मांस मद्यातून वाढले गावे मुले तेल लावून बाल फिरवते पान चावून कोठेही थुंकते सिगारेट ओढूनही धूर सोडते धाकची नाही कोणाचा मजूर कष्टाने पैसे मिळवते तोही दारुपायी उधळते मुलाबाळा उपास पडते होय दुर्गती जीवनाची दारू पिऊन इमारती स्त्रीला सगळ्या गावीच चळ सुटला पुराला भांडा भांडीला कोर्ट कचेऱ्या गजबजल्या लोळे गटारात तामीरही कोणीही कोणास मारूनही देई मुली बाळी सुरक्षित नाही ऐसा प्रसंग ओढवला पैसा अडका नष्ट झाला ऐसा गाव उन्नतीस चढला सगळ्या गावाचा चि केला केला बाजारने गावाचा मुखंड दारू प्याला म्हणूनही व्यसन लागले बहुतेकाला मग सर्व गावची लागला गटार गंगे मार्गे आहे जुगाराचे चोरीचे आणि व्यभिचाराचे पहिले बिघडती मुखंड आमूचे मग बिघडे गाव सारा आज जे जे लोकांचे बिघडले ते तरी कुणाचे होते पाहिले म्हणूनची तैसे करू लागले लोक सर्व स्वतः प्रथम त्याने आचरले मगची लोकांना सांगितले म्हणूनच जनलोक रंगले रंगी त्याच्या सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरीच जाणं कार्यकर्ते गावाचे प्राण समजो आम्ही गावी चार भले वागती तरीच गाव होय गती मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती तरी सर्व गावची तैसे गाव म्हणजे शुद्ध आरसा जे दाखवाल ते दिसेल सहसा जे कराल ते करील खासा गाव आमूचा मी जे प्रारंभी बोललो बाग बघूनी प्रसन्न झालो तैसाची घरी वरतू लागलो ऐसे होते सकाळाचे म्हणूनही मी आपणास विनवीतो योग्य जो वाटे आदर्श तो तो निर्माण करूनही ठेवता येतो प्रभाव आपुल्या अंगी अस्थि पंजर फकीर तो आज भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज तरी तीच लाट उसळली सहज गावो गावी आपली जुगारुनी सुख चैन किती लोकदान मागती फिरून गरीब अमीरही स्वार्थ विसरून देती भूदान उल्हासे पुढारी जे जे गावी करी लोक तैसेची वागती घरो घरी म्हणून याची आहे जबाबदारी मुखंडावरती तेव्हा काय करावे आपुल्या गावी ती योजना आपण ठरवावी तैसी आपुली तैसी आपुली सर्व सुधारावी टाप त्यात नेहमी सावध असावे जे जे करणे असेल बरवे ते दूरदृष्टीने शोधूनही पहावे तेव्हा घ्यावे कार्य हाती नाही तरी सहज केले परी ते गावचे बिघडले होईल असे म्हणून गावी तेच सुरू करावे ज्याने गाव नावलौकिक पावे एरवी शिवे आताही येऊ न द्यावे विडंबन कार्य कदाचित केले एखाद्याने तेही सहन करू नये कोणे लावावी उधळोनी समंजसपणे वाईट रीती कारण जैसी संगती घडे तैसे येई रोकडे म्हणूनही सावध असावे मागे पुढे उत्तम गुण वाढवावया उत्तम खेळ उत्तम कार्य उत्तम कला उत्तम सौंदर्य गावासभूषण भूषण ज्याने होय ते अगत्याने उचलावे कोटे काही व्यसन घुसले त्यास लगेच पाहिजे कमी केले यासाठी गावांचे मुखंड लागले पाहिजेत पाठी जरी काही नाराजी झाली मुले बाळे रुसू लागली तरी पाहिजे समज घातली वडीलधाऱ्यांनी माझे उत्तम उपाय ते वातावरणाची बदलूनी जाय ऐशा नव्या छंदाची द्यावी सोय कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता त्वची गावाचा ज्यास लोभची नाही कोणाचा आमुचा गावची मोक्ष आमुचा मानावा त्याने मग त्याचा आदर्श गाव पाहि सर्व गावाची सुधारवणी जाईल मुखंडावरीच गाव राही तुकड्या म्हणे इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभाव संमत निवेदिले ग्रामजीवन मर्म येत सहावा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज केले निरळीचा घाम यज्ञीय ते द्रव्य जीवनाचे काव्य विन्या म्हणे आचार्य विनोबा भावे